शहरात सुरू असलेल्या मेट्रोच्या कामावरून महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत नगरसेवकाने आक्रमक भूमिका घेत शहराची दुरावस्था होत असताना प्रशासन डोळे झाकून स्वस्थ बसले असल्याबद्दल टीका केली आहे. मेट्रोचे अधिकारी सभेला उपस्थित असलेच पाहिजेत अशी मागणी करण्यात आली होती. नगरसेवक आबा बागुल यांनी मेट्रोचं काम आणि महापालिकेचे अधिकारी यांच्यात समन्वय नसल्याचं निदर्शनास आणून दिलंय. कोथरूड मधील रस्त्यांची मेट्रो कामामुळे चाळणी झाली असल्याचं दिसून येत आहे. त्यांच्याच कामामुळे एका गरीब वसाहतीत पाणी सुद्धा शिरलं, त्याची जबाबदारी कोणावर असा प्रश्न नगरसेवकांनी सर्वसाधारण सभेत उपस्थित केलाय. मेट्रोच्या अधिकाऱ्याने सभेला उपस्थित राहावं असं मागील सभेत सांगण्यात आलं होतं. प्रशासनाने ते मान्य सुद्धा केलं होतं. मग आता मेट्रोचे कोणते अधिकारी उपस्थित आहेत ते प्रशासनाने स्पष्ट करावे अशी मागणी नगरसेवक आबा बागुल आणि सुतार यांनी सर्वसाधारण सभेत केली आहे. मेट्रोचं काम चालू आहे आणि त्या रस्त्याच्या रुंदीप्रमाणे नीट माझं कोणकोणत्या रस्त्यावर मेट्रोचं काम चालू आहे आणि डीपीतल्या जो प्रस्तावित रस्ता आहे त्याच्याप्रमाणे डीपीची सेंटर अलाइनमेंट केली आहे का? डीपी डेव्हलपमेंट प्लॅन प्रमाणे ज्या नकाशामध्ये रस्ता रुंदी दाखवली आहे कोणकोणत्या रस्त्यावर मेट्रोचं काम चालू आहे आणि डेव्हलपमेंट प्लॅन प्रमाणे रस्ता रुंदी जी आपली त्याची सेंटर लाईन कशाप्रमाणे काढली कोणी काढली प्रश्न हा सर्वात महत्वाचा आहे. याची सेंटर लाईन आपण कशी काढली? मेट्रो ही कुठून जाणार आहे? रस्त्याच्या मध्यभागातून का मध्याच्या साईड भागातून? मला फक्त हो किंवा नाही रस्त्याच्या कुठल्या भागातून प्रश्न उत्तर ही जी असतात त्याला हो किंवा नाही उत्तर द्यायचं असतं. रस्त्याची जी मधून मेट्रो जाणार आहे रस्त्याच्या साईडने जाणार आहे का मधून जाणार आहे? पाणी महापौर कर्वे रोडला ती रस्त्याच्या मध्य भागातून जाते, त्याच्यानंतर पुढच्या भागात संभाजी पार्कच्या बाजूने म्हणजे नदीच्या पात्राच्या कडेने मेट्रो जाणार आहे. त्यामुळे हो किंवा नाही मध्ये असं उत्तर देता येणार नाही. तुम्ही हो किंवा नाही तुम्ही छापलंय उत्तर.